मला गेलो तुम्हाला भेटला होता त्या मते नावाच्या मुलाचा जर सीडीआर किंवा मोबाईल त्यांनी कुणाकुणाला कॉल केले मते आणि अमित देशमाने नावाच्या मुलांना एवढे मोबाईलचे डिटेल्स जरी घेतले तरी तुम्हाला यांचा कसा पूर्वनियोजित कट होता हे तुम्हाला बघायला भेटेल ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा तर हा डावच आहे पण याच्याही पलीकडे जाऊन कोल्हापूरचा एक जो नेता आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारा त्या नेत्याला मी फक्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाची आठवण करून दिली छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची आठवण करून दिली आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान राहणाऱ्या ओबीसी हा आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यांच्या गादीला मानणारे आहोत आणि जर हा रहितेचा राजा असता तर तो आमच्या ओबीसीच्या आंदोलनाला ही भेट द्यायला आला असता ही माफक अपेक्षा एक ओबीसीचा लिडर म्हणून या महाराष्ट्रासमोर मी मांडली आणि आम्ही तुम्हाला राजा का म्हणावं हा प्रश्न फक्त कोल्हापूरच्या या संभाजी भोसले नावाच्या नेत्याला मी विचारला मला वाटलं हा संभाजी भोसले नावाचा नेता मला असं वाटलं होतं की खिलाडू वृत्तीनं घेईल त्याच्यावरती काहीतरी आत्मपरीक्षण करेल त्याच्यावरती काहीतरी छत्रपती शिवरायांच्या रहितेचा कसं कारभार होतात ते पाहिल किंवा सामाजिक न्याय देणाऱ्या छत्रपती शिवरायांचे छत्र छत्रपती शाहूराजांचे विचार पाहिल तर या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले आणि याच कोल्हापूरच्या संभाजी भोसलेच्या कार्यकर्त्यानं जाधव नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या गाडीवरती सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी असाच भॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे भेकड आहेत अरे, अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला एका धनगराच्या पोराला एकटं गाठता तुमच्यात जर धमक असेल ना आडवं या आडवं अरे भेकडा हो पळून काय केला मग मा? आणि माझ्यावर दारू प्यायचा तुम्ही आरोप केलात मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली मी रक्ताचे नमुने दिले मी युरिन टेस्ट दिली तुमच्यासारखा भेकडा असतो ना पळून गेलो असतो हा मेंढपाळाचा पोरगाय धनगराचा पोरगा आहे आणि ओबीसीची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी बलुतेदारांनी आलुतेदारांनी जीवाची कुर्बानी केली सगळ्यात जास्त लढाया छत्रपती शिवरायांना आपल्या आप्त विरोधामध्ये लढायला लागल्या आणि त्यावेळी शिवरायांना विरोधी करणाऱ्या औलादी आजही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला बघायला मिळाल्या हे आहेत भेकड यांच्यात जर दम असताना तर एकटा एकटा माझ्या समोर आला असता